काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को लेकर कल पार्टी नेत्यांसो ने नाराजी जाहीर करने के बाद आज काँग्रेस नेता आशीष देशमुख सीधे बगावत के तेवर में उतर गए हैं नए सन्माननीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना महाराष्ट्रातील काँग्रेसची सद्य व सत्य परिस्थिती मी त्या निमितتن त्यांना समजून सांगितली त्या आश्रयाचे सा पत्र देखील मी त्यांना दिले पण घोळात घोळ जो काँग्रेस मध्ये महाराष्ट्र चालू आहे नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये त्याचा अजून एक खरा अर्थाने प्रयोगच म्हणा आपल्या नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये अतिशय कुड कडवी झुंज देणारे डॉक्टर राजेंद्रजी झाडे ज्यांचा फक्त चौदाशे मतांनी पराभव झाला होता यांना उमेदवारी जाहीर न करता परस्पर प्रदेशाध्यक्षांना न सांगता नाना पटोलेंना न सांगता काही काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूर येथे समर्थन हे दुसऱ्या उमेदवारांना अडबलेंना जाहीर केलं आणि डॉक्टर राजेंद्र झाडेंना अभिजित बंजारी जेव्हा निवडून आले पदवीधर मतदारसंघामध्ये तेव्हा यांना जाहीर आश्वासन दिलं होतं त्याची ध्वनिफीत देखील आपल्या सर्वांकडे आहे की शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकामध्ये काँग्रेस हा डॉक्टर राजेंद्र झाडेंना पूर्णपणे समर्थन दिलं पण ते त्यांच्या शब्दावरचा दिवस चालला गेला अर्ज मागे घेण्याचा दिवसदेखील चालला गेला पण अजूनही हा घोळ संपेनासा झाला आहे विनंती पुनश्च एकदा साहेबांना काँग्रेस पक्षाला हीच राहणार आहे की आपण डॉक्टर राजेंद्र झाडेंना आज समर्थन जाहीर करावं त्या संदर्भामधलं सुतवाच आज नानाभाऊ पटोलेंनी करावं असं मी काल ज्यांनी अडबल यांची स्वतःहून समर्थन ज्या नेत्यांनी जाहीर केलं ते काही कोणा प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी नाही किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी नाही त्यांनी व्यक्तिशा केलं असेल आज मला अपेक्षा आहे की ते मागे वळून पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र झाडेंच्या पाठी पाठीशी उभे राहतील तेव्हा त्यांनीच हे आश्वासन अभिजित वंजारींच्या निवडणुकीमध्ये झाडे यांना दिलं होतं